नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही केलंय. महाविकास आघाडीशी समोरासमोर लढता येत नसल्यानेही कारवाई करण्यात आल्याचा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय. त्यांनी ट्विटरवर काय म्हटलंय आपण पाहूयात. पाठीमागून अफजलखानांनी वार सुरू केलाय. चालू द्या, एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदानं हे लोक आता सांगतील. पण माझी विनंती आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, लढत राहू आणि जिंकू. तिकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत सत्तेच्या लालसेपोटी नवाब मलिक यांची बाजू घेत आहेत. मात्र 1993 मध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्यात शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले. त्यातील आरोपींच्या बरोबर आर्थिक व्यवहार असलेल्या नवाब मलिक यांची बाजू घेऊन तुम्ही देशद्रोह करत आहात असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला. देशद्रोही राऊतचा भागीदार म्हणून नवाब मलिकांचं नाव पुढे आलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा तुम्ही निषेध करायला हवं होतं. पण आपण नवाब मलिकांना वाचवण्यासाठी पुढे आलेला आहात हा खरं म्हणलं तर एक देशद्रोहच आहे. यापुढे आपण आपली मुंबई म्हणू नका, कारण का सत्तेच्या लाचारीमध्ये आपण सगळे विसरलेला आहात. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महामुंबई.